फेब्रुवारीची पत्नीचा खून करणाऱ्या थोरगावन येथील पतीला चार दिवसाच्या मिळालेल्या पोलीस कोठडी संदर्भातील बातमी तालुक्यातील थोरगावन येथील पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने आज चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या खुनाच्या घटनास्थळाचा पंचनामा तसेच जळगावच्या फॉरेन्सिक युनिटकडून तपासणी ही घटनास्थळावर करण्यात आली तर मयत महिलेवर आज सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले थोरगवन येथील प्रकाश पांडुरंग पाटील वय अडुसष्ट या वृद्ध इस्माने सतत पत्नी इंदुबाई पाटील वय पासष्ट यांच्याकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या संतापात रविवारी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर दुखापत करीत त्यांची हत्या केली होती तेव्हा या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आज सोमवारी मयत महिलेवर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व दुपारी या खुनाच्या घटनास्थळाचा पंचनामा तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी केला तसेच जळगाव फॉरेन्सिक युनिटचे विकास वाघ योगेश वराडे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन काही नमुने तपासणीसाठी घेतले आहे गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील यांनी आपण केलेल्या गुन्हाचा पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश व्ही एस डांबरे यांनी त्यांना तीन मार्चपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे तर मयत इंदुबाई पाटील यांच्यावर सोमवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी गावात शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तर तालुक्यातील थोरगाण येथे अडुसष्ट वर्षीय वृद्ध प्रकाश पांडुरंग पाटील यांनी संतापाच्या भरात आपल्या पासष्ट वर्षीय पत्नी इंदुबाई पाटील यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर वार करीत त्यांची हत्या केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे